तब्बल 32,000 कोटींचा स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा आरोपी अब्दुल करीम तेलगी हा स्टॅम्प ड्युटी घोटाळ्या व्यतिरिक्त अनेक कारणांसाठी चर्चेत राहिला. राजकारणापासून चित्रपट सृष्टीपर्यंत तेलगीने आपले संबंध प्रस्थापित करून ठेवले होते. फार कमी जणांना माहीत असेल की तेलगीनं चित्रपट सृष्टीमध्ये देखील आपल्या घोटाळ्याचा पैसा गुंतवला होता. तेलगीनं हिंदी चित्रपटापासून ते मराठी मालिकांमध्ये देखील गुंतवणूक केल्याचं सांगितलं जातं. इतकंच नाही तर महेश मांजरेकरांच्या एका चित्रपटात देखील तेलगीनं गुंतवणूक करून ठेवली होती. साल 2000 मध्ये तेलगीनं सना मूवी इंटरनॅशनल या नावानं फिल्म प्रोडक्शन कंपनीची स्थापना करत चित्रपट क्षेत्रात उडी मारली. बेचैनी या पहिल्या हिंदी चित्रपटाची निर्मिती त्यानं केली. 40 लाखाचं बजेट असलेला हा सिनेमा फ्लॉप ठरला आणि तेलगीला प्रचंड नुकसान सहन करावं लागलं. पहिल्याच चित्रपटात हात पोवल्यानंतर फिल्म प्रोडक्शन हे काही आपल्यासाठी नाही याची जाणीव झालेल्या तेलगीनं निर्मिती सोडून फिल्म डिस्ट्रीब्युशनकडे आपला मोर्चा वळवला आणि त्याच वर्षी आलेल्या गोविंदा आणि सोनाली बेंद्रे स्टारर जिस देश में गंगा रहता है या चित्रपटाच्या डिस्ट्रीब्युशनची जबाबदारी घेण्याचं ठरवलं. जिस देश में गंगा रहता है या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं होतं. 1972 साली आलेल्या दादा कोंडके यांच्या एकटा जीव सदाशिव या सुपरहिट मराठी चित्रपटाचा हा रिमेक होता. वास्तव आणि कुरुक्षेत्र असे लागोपाठ दोन सुपरहिट चित्रपट देणाऱ्या महेश मांजरेकर यांच्या या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सपशेल आपटला आणि तेलगीला प्रचंड नुकसान भोगावं लागलं. दरम्यानच्या काळात तेलगीनं क्या इसे मोहब्बत कहते है, साली धमाल की बीवी कमाल की, माँ तुझे सलाम, लव के लिए कुछ भी करेगा या चित्रपटात गुंतवणूक आणि डिस्ट्रीब्युशनच्या माध्यमातून आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये तेलगीनं गुंतवणूक केल्याचं सांगितलं जातं. 2002 मध्ये आलेल्या गोविंदा आणि रवीना टंडन स्टारर अखियो से गोली मारे या चित्रपटाच्या डिस्ट्रीब्युशनचे हक्क तेलगीने विकत घेतले. मात्र चित्रपट व्यवसायात बॅड लक काही तेलगीचा पिच्छा सोडत नव्हता. अखेर करोडोंच्या नुकसानाला कंटाळून तेलगीनं चित्रपट व्यवसायालाच रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला.